नमस्कार, मी वैदी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. महाविद्यालयात चालणारी रेगिंग थांबवण्यासाठी दिवसेंदिवस कायदा कडक होत असला तरीही राज्याच्या कित्येक भागात हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. असाच रेगिंगचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगावमधील इकरा युनानी महाविद्यालयात 28 ज्युनियर विद्यार्थ्यांना विवस्त्र करून त्यांची रेगिंग करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 2 वाजता महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने तात्काळ 3 विद्यार्थ्यांना निलंबित केलंय. एका पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आलाय. ही घटना रविवारी 12 ऑक्टोबरला मध्यरात्री घडली आहे. महाविद्यालयात आलेल्या नवीन विद्यार्थ्यांना रॅगिंग करण्याच्या बहाण्याने या महाविद्यालयातील 15 ते 20 सिनियर विद्यार्थ्यांनी 28 नवीन विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांना विवस्त्र करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना विरोध करणाऱ्या यातील काही नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनियर्सने शिवीगाळ करत मारहाण देखील केली. त्यातील एकाने तेथून पळ काढत सुरक्षा रक्षकांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार आपल्या पालकांना फोन करून कळवला. त्याच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर प्राचार्य डॉक्टर सोएब शेख हे महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मुदस्सरचे पालक महाविद्यालयात दाखल झाले होते. महाविद्यालय प्रशासनाने पालकांसमोर घडलेला प्रकार मान्य करत दोषी असलेल्या 3 विद्यार्थ्यांना तात्काळ निलंबित केलंय. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.